श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। आज जन्माष्टमी, त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला शेगलाची भाजी दाखवणार आहे। तर चला बघूया शेगलाची भाजी। भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, शेगलाची भाजी जी मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे तुम्हाला, त्या एका जोडीसाठी मी दोन कांदे घेतले आहेत, खोबरं घेतलं आहे, ही तुरीची डाळ जी मी भिजवून घेतली आहे, मिरच्या आणि मीठ। आता शेगलाची भाजी कशी साफ करायची हे मी दाखवते। आता ही शेगलाची भाजी आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर हे जे देठ आहेत हे देठसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। म्हणजे फक्त आपल्याला ती पानं हवी आहेत, आणि आपली भाजी शक्यतो कोवळीच पानं बघावी, जेणेकरून देठसुद्धा जर चुकून राहिली कोवळे असल्यामुळे छान लागतात। आता ही भाजी आपण छानपैकी निवडून घेतली आहे। आता ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला। हे पाणी त्याच्यावरती टिकत नाही, पण तरीसुद्धा व्यवस्थित 2 ते 3 वेळा ही भाजी मी छान धुवून चिरून घेईन। आता चिरतानासुद्धा ती छोटी छोटी पानं असल्याने ती व्यवस्थितरित्या तुम्हाला चिरता येणार नाही, पण शक्यतो प्रयत्न करायचा की बारीक चिरण्याचा, नाहीतर साधी पकोळी पानं आहेत, छोटी छोटी पानं आहेत, तशीच राहिली तरी हरकत नाहीत। आता आपण ही भाजी धुवून चिरून घेऊया। आता ही शेगलाची भाजी मी धुवून बारीक चिरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातल्या त्यात तरी काहीशी पानं आहेत आणि कोवळी आहेत, त्यामुळे हरकत नाही। आता याच्यामध्ये मिरच्या आणि ही तुरीची डाळ मी टाकून, डाळ टाकून त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। पाणी याच्यासाठी की खालती भाजी लागायला नको म्हणून। आता ह्यावर मी झाकण ठेवून त्याच्यात पाणी ठेवेन अर्धा ग्लास, आणि गॅस बारीक करून त्याला छानपैकी शिजवून देईन 10 मिनटं। आता आपण 10 मिनटानंतर बघू। आता 10 मिनटं झालेली आहेत। तुम्ही तुरीची डाळ न घालता सुद्धा ही भाजी करू शकता, प्रोसेस सगळी सेम राहील, प्रोसेस सगळी सेम राहील, फक्त याच्यामध्ये तुरीची डाळ ॲड होणार नाही, बाकी सर्व प्रोसेस सारखीच असेल। आता याच्यामध्ये मी कांदा टाकते, यामध्ये मी एक इन्ग्रेडियंट सांगायचं राहून गेली, याच्यामध्ये तेलसुद्धा लागणार आहे, पण अगदी 1 ते 2 चमचे, आणि ते पण सगळ्यात शेवटी। आता हे परत मी 5-1 मिनटासाठी झाकून ठेवेन, जेणेकरून आपला कांदा थोडासा मऊशार होईल, आपली डाळ पण शिजलेलीच आहे, तिला काय आपल्याला जास्त गळायचं नाही आहे। तर परत 5-1 मिनटं ताटलीवर पाणी ठेवून झाकून ठेवू। तर 5 मिनटं झाली आहेत, आपण बघूया उपमाची। आपली भाजी तयार आहे, कांदा पाणी पण आपण टाकलेलं ते छानपैकी आटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मीठ, खोबरं आणि तेल, ह्यामध्ये खोबऱ्याचं तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी साधं आपलं गोडं तेलच टाकेल। आता चवीपुरतं मीठ, म्हणजे कमी जास्त उपवास असल्याने थोडं कमी टाकलं तरी हरकत नाही, चवीपुरतं मीठ टाकलं मी।
एक चमचा तेल आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे पाणी आणि तेल हे थोडंसं आटलं, हे तुम्ही बघू शकता पाणी जे आहे हे आटल्यानंतर सगळ्यात शेवटी मी खोबरं टाकणार आहे आणि आपली शेगलाची भाजी तयार आहे. आता पाणी आटलेलं आहे, आता यामध्ये मी खोबरं टाकेन. खोबरं टाकल्यानंतर शक्यतो जास्त वेळ गॅस ठेवू नये असं म्हणतात, म्हणजे सात्विक अन्न बनवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात.